डाओस दौरे पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने सवाल मौजूद किया है कि डाओस दौरा यह राज्य के विकास के लिए है या फिर मंत्री और सरकार के पिकनिक के लिए। साथ ही साथ उन्होंने कहा कि जब यह दौरा हुआ महाराष्ट्र के प्रकल्प गुजरात में गए है। डाओस दौरा राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी कि सरकारच्या पर्यटनासाठी हा खरा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे। यापूर्वी सुद्धा डाओसचे दौरे झालेत आणि महाराष्ट्रातील आलेले उद्योग आणि गुंतवणूक ही गुजरातला गेली। अशा पद्धतीने महाराष्ट्राला वाटण्याचे अक्षर लावण्याचे काम सुरू झालं। जवळपास 34 कोटी रुपये खर्च करून अधिकाऱ्यांची आणि सरकारची मुख्यमंत्र्यांची ही सहल आहे का किंवा यांच्या कुटुंबांसाठी पर्यटन आहे हा खरा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। महाराष्ट्र आता आर्थिक दृष्ट्या अत्यंत कमजोर होत असताना, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असताना गुंतवणुकीच्या नावाखाली 50 अधिकारी घेऊन जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होते आहे। काय गरज आहे या 50 अधिकाऱ्यांची आणि 50 अधिकारी घेऊन मागच्या वेळेसारखी पुन्हा परिस्थिती झाली। ज्या कंपन्यांची नेटवर्क 50 कोटीची नाही त्यांच्या नावाने हजार कोटीची गुंतवणूक दाखवली गेली। ज्या कंपन्यांना 5 कोटीचा बँक बॅलन्स नाही त्या कंपन्यांच्या नावाने 2-2 हजार कोटीची गुंतवणूक दाखवून लाखो करोडो रुपये आम्ही गुंतवणूक केल्याचा आव आणला गेला आणि आल्यानंतर मात्र डाओसवरून दौरा केल्यानंतर मागच्या वेळेस उद्योगमंत्री त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठलाही नवीन उद्योग एस्टॅब्लिश झालेला नाही। महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम या निमित्ताने सरकार करू पाहत आहे। आम्हाला त्यांचा थेट प्रश्न आहे की 50 लोक आणि 34 कोटी रुपये खर्च करून तुम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी गेलात की कुटुंबाच्या पर्यटनासाठी गेलात की गुजरातच्या गुंतवणुकीची वाढ होण्यासाठी गेलात याचं उत्तर सरकारने जनतेला दिलं पाहिजे। आणि हे सगळं काही जे चाललंय हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीनं सरकारच्या पैशाची उधळपट्टी, सरकारच्या तिजोरीची लूट या पद्धतीनं सुरू आहे, हे निषेधार्ह आहे।